जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. जागा मालकांचे मुद्रांक परस्पर बदलून चंद्रकांत वाघ या स्टॅम्प वेंडरना अनेकांना चुना लावलाय. मालकी हक्कांच्या दुर्लक्षित जागांचे खरेदी खत काढून बनावट मुद्रांकाच्या साह्याने जमिनीची मालकी हक्क बदलण्याचा प्रताप या स्टॅम्प वेंडरने केलाय. त्यानंतर या जमिनींची विक्री करून कोट्यवधींची माया जमवली आहे. यात अनेक शेत जमिनीच्या मालकांनाही लुबाडण्यात आले. या जमीन घोटाळ्याची व्याप्ती केवळ संपूर्ण नाशिक जिल्ह्यात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. या प्रकरणी आरोपी चंद्रकांत वाघ मोकाट आहे याचं लायसन्स रद्द करण्यात आलंय. घोटाळा करूनही अद्याप तो मोकाटच आहे. आम्ही बघितल्यानंतर आम्ही असं लक्षात आलं की हे दस्त नंबर ऑनलाईन काढला तर आम्हाला त्याच्यात दुसरं असं आढळून आलं की खरेदी दुसऱ्याची आहे आणि त्याच्यात आपली पण आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे जळगाव जिल्ह्यात बुधवारी 336 रुग्ण वाढले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या झाली आहे 62,102. तर बुधवारी 152 जण कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत 57,040 जण कोरोनामुक्त झालेत. 24 तासात जिल्ह्यात 5 जणांचा बळी गेला. आजवर 1,394 बाधितांचा मृत्यू झाला तर 3,304 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. औरंगाबादेत कोरोनाची परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. रुग्णवाढीसोबतच मृत्यूचा आकडाही वाढतोय. 24 तासात 7 बाधितांचा मृत्यू झाला. आजवर जिल्ह्यात 1,278 जणांचा कोरोनानं बळी घेतला. मृतांमध्ये 38 वर्षाच्या तरुणाचाही समावेश आहे. तर बुधवारी 308 जण कोरोनामुक्त झालेत. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचा अहवाल आलाय. तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिन 81% परिणामकारक ठरल्याचा दावा कंपनीनं केलाय. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीत 18 ते 98 वर्षांच्या व्यक्तींना सहभागी करून घेतलेलं. आयसीएमआरच्या सहकार्यानं या चाचण्या घेतल्या. देशातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या चाचणीत 25,800 व्हॉलंटियर्स सहभागी झालेले असंही कंपनीनं म्हटलंय. देशात आता 24 तास लसीकरण होणार आहे त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी ट्विट करून माहिती दिली. सोमवारपासून देशभरातल्या लसीकरण केंद्रांवर गर्दी होतीये यामुळे अनेक अडचणीही निर्माण होत आहेत. त्यामुळे 24 तास लसीकरणाचा निर्णय घेतलाय. कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांचं लसीकरणही यामुळे होणार आहे. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी एका नवरदेवानं घोड्याऐवजी चक्क उंटावरून वरात काढली. बीडच्या साळेगाव मधल्या अक्षय बर्पे यांचं लग्न उस्मानाबादच्या ऐश्वर्या हिच्याशी पार पडलं. कोरोनाचे नियम आणि इतरांशी संपर्क टाळण्यासाठी नवरदेव उंटावर बसला. या वरातीचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झालेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.